subscribe now and press the bell icon. Never miss an update. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो एक नाव नेहमी लक्षात असू द्या गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम तुमच्याकडे व्यवस्था आमच्याकडे आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप डेकोरेशन केटरिंग सर्व्हिस डीजे साऊंड लाईट सिस्टीम जनरेटर व इतर सर्व काही सुविधा तेही एका छताखाली तरी पत्ता लक्षात असू द्या मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ संपर्क करता आमचा क्रमांक आहे 8149 50 20 37 97 65 22 72 09 वरंगळ शहरात वरंगळ एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावरून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एकनाथराव खडसे बोलताना म्हणाले की जुन्या शैक्षणिक संस्थांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी देशाच्या सेवेत काम करीत आहे, परंतु आता 21व्या शतकात पदार्पण करीत असताना शाळांनी देखील आपल्यामध्ये बदल केले पाहिजे. डिजिटल वर्ग नद्या व शैक्षणिक साहित्य यांसह अध्ययन आणि अध्यापन सोयीस्कर होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आणि ग्रामीण भागाचे खऱ्या अर्थाने शिक्षणामुळे राहणीमान उंचावले. यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा शिक्षण संस्थांचा आहे. जुन्या शिक्षण संस्था या टिकल्या पाहिजे आणि यामधून विद्यार्थी घडले पाहिजे असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बडे यांनी शाळेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतचा इतिहास उपस्थितांसमोर सांगितला. यावेळी खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे वरंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे खासदार आमदार अध्यक्ष वंदना पाटील उपाध्यक्ष कमलाकर चौधरी सचिव चंद्रशेखर झोपे सहसचिव संजय ढाके व संचालक मंडळ उपस्थित होते. विद्यालयातील 1988 बॅचने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅब तयार करून दिली याचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शिक्षकांनी घडवले म्हणून पुढच्या कालखंडामध्ये जेवढ्याचे एक नवीन देशाचं बोला त्या ठिकाणी मिळाले भविष्य कालखंडामध्ये या शिक्षकांच्या माध्यमातून असं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील. शैक्षणिक संस्था अधिक ऊर्जेचा असतील जाईल वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातील. समाजामध्ये शिक्षणामधल्या ज्या स्पर्धा चाललेल्या आहेत आणि या स्पर्धामध्ये आमचा ग्रामीण भागाचा विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी मुख्यतः मला वाटतं आता डिजिटलायझेशन काहीतरी डिजिटल लॅबच्या सुरुवात केली आणि डिजिटल लॅब कार्यक्रम सुरुवात केली ही संस्थेच्या खर्चाने नाही तर जे विद्यार्थी या ठिकाणी माजी विद्यार्थी बसलेले आहे विद्यार्थ्यांनी पैसे जमा करून ते डिजिटल लॅब सुरू केले असं मला सांगण्यात आलं. आणि जर असं प्रत्येकाचं योगदान राहिलं प्रत्येकाचा जर सहभाग राहिला
तर मला वाटतं या व्यवस्था निर्माण करण्यामध्ये शैक्षणिक संस्थांना निश्चित मदत होईल. आणि डिजिटल संस्था या डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून माझा विद्यार्थी पुढे जाऊ शकेल. आज ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण करत असताना आर्थिक बाबीच्या संदर्भामध्ये फार मोठ्या अडचणी जाणवतात. अन्य शिक्षण संस्थांमध्ये पाहत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात, मोठ्या प्रमाणात फी जमा केली जाते, पण गोरगरीब माणसाकडून इतकी फी वसूल करणं आपल्याला शक्य नसतं, तेवढं परवडण्यासारखं नसतं. निव्वळ पैसा हा हेतू नाही तर शिक्षण हे माध्यम असलं पाहिजे. आणि त्यासाठी त्या उदात्त हेतूने या देशामध्ये या राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली असे महात्मा ज्योतिबा फुले, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं नाव आवर्जून घेतलं गेलं पाहिजे की त्यांनी अडचणीच्या कालखंडामध्ये शैक्षणिक व्यवस्था ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. मला वाटतं की हे जे जुने लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी त्या फुल्यांचा वारसा या ठिकाणी चालवला आणि अगदी ग्रामीण भागामध्ये जसं कुठल्याही व्यवस्था नव्हत्या अशा व्यवस्थांपर्यंत ह्या शैक्षणिक व्यवस्था आपल्यासाठी त्यांनी निर्माण केल्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.